चौदहशे, पंधराशे, सोळाशे, सतराशे, अठराशे, दोन, चार, अठराशे नव्वद रुपये हा ना. 2000 पाहिजे होते. तुझ्याकडे काय आहेत का रे? हा बघते. ठीक आहे तुझ्या. हा चालेल, जिथे तुला 2 दिवस चालेल ना. नक्की देशील ना? हो दे. सत्तर रुपये कमी पडल्यात. 2 दिवस बोलून अजून 3 महिने झाले, पैसे नाही देत. आम कॉल करतो. ऑलरेडी 70 रुपये कमी पडा. आता कुठे आहे 70 रुपये मागू? कोणाकडे मागू आता? एकाकडे 40 रुपये ते घेतलं. अरे हा कोणाचा फोन आला आहे? नक्कीच त्याने पैशासाठी फोन केला आहे. करतो मोरो. अहो ते कट केला. परत करतो. काम करतो. हा परत मला फोन करेल. एक काम करतो, फोनच स्विच ऑफ करू शकतो. पैसे ऑलरेडी 70 रुपये कमी पडल्यात मला आणि हा पैसे मागतो इकडनं. उपभोक्ता का मोबाईल स्विच ऑफ है, कृपया थोडी देर बाद जाए. स्विच ऑफ. अरे अरे थांब थांब थांब, एक मिनिट नंतर कॉल करतो. काय रे आहे कुठे तू? कॉल नाही उचलत काय? नाही पैसे परत करणे तुझं कर्तव्य आहे की नाही? त्याने तुला कुठून कुठून पैसे कसे कसे पैसे जमा करून दिले, तुझी गरज भागवली. आता त्याला पैशाची गरज आहे, तर तुम्ही त्याला पैसे दिले पाहिजे की नाही? बरोबर ना? असे पैसे कोणाचे घ्यायचे ना? बरे 4 दिवस लेट झाले ना, तरी पैसे त्याचे द्यायचे. समजलं ना? तू याचे पैसे 1 महिन्याने देणार होता की नाही? देणार होता की नाही? तू द्यायला पाहिजे होती की नाही? हो ना, मग द्यायला पाहिजे होते ना. या वेळेला जेव्हा आपण उधार घेणार ना, तेव्हा लक्षात ठेव. एक नंबर बोलला तू. बरोबर बोलला. हा युवा माझे घेतले 1000 दे. यांच्या नंबर कुठे सांगतो? चल दे तुझा नंतर. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ज्याला तुम्ही उधार पैसे दिले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. उधार घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्याकडून पैसे उधार घेतलेत की नाही, घेतलेत की नाही, मग त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही त्यांना परत दिले पाहिजे की नाही. हा नक्की द्या. हा नक्की द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.